रशिया युक्रेन युद्धामुळं जगासमोर खाद्य संकट निर्माण झाल्याचं आपण अनुभवतो आहोत. या युद्धामुळं गहू, तांदूळ, बार्ली, खाद्यतेल इत्यादींचा व्यापार आणि वाहतूक प्रभावित झाली. यामुळं अत्यावश्यक कृषी मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र या सगळ्यामध्ये मक्याचे दर कधी नव्हे एवढे वाढलेत. ही दरवाढ कसं काय शक्य झाली आहे? रशिया युक्रेन संघर्षामुळं जशा इतर कृषी मालाच्या किमती वाढल्यात तसंच ते मक्याचंही झालं असणार. हा तुमचा तर्क योग्य आहे. मात्र मक्याच्या दरवाढीमागं याखेरीजही आणखी काही कारण आहेत. ही कारणं नेमकी काय आहेत ते थोडक्यात पाहूयात. पण तत्पूर्वी चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. 2022 साली जागतिक बाजारात मक्याचे दर अंदाजापेक्षाही वाढलेत आणि 2023 सालातही मक्याचे दर उतरण्याची शक्यता नाही आहे. जगातल्या अनेक बाजारपेठेतल्या सूत्रांनी हे स्पष्ट केले. अमेरिकेच्या फिच सोल्युशन्सनं मक्याचे दर 2023 चढे राहण्याचा अंदाज वर्तवलाय. सी बॉटला मक्याचे दर $293.58 प्रति टन असे आहे. यात घसरण होणार नसून ते आणखी वाढण्याचा अंदाज आहे. 2021 सप्टेंबरमध्ये मक्याच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर रशिया युक्रेन युद्धामुळं मका सातत्यानं भाव खातोय. आता कशाकशानं मक्याचे दर वाढलेत ते जरा बघूयात. यातलं पहिलं कारण साहजिक आहे, रशिया आणि युक्रेनचा संघर्ष. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार युक्रेन हा प्रमुख मका उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. जगाच्या मका व्यवहारामध्ये युक्रेनचा वाटा 13%, तर रशियाकडून सुद्धा मका बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केला जातो. या दोन देशातील युद्धामुळं काळ्या समुद्रातून होणारा मक्याचा पुरवठा खंडित झाला आणि मक्याचे दर वाढले. पशुखाद्य म्हणून मक्याला मागणी आहे. तसंच मक्यापासून खतांची निर्मिती करण्यात येते. पशुखाद्य जगतामध्ये मक्याला प्रचंड मोठी मागणी असते. खत निर्मिती क्षेत्रातही मका हवा असतो. आता खतांच्या किमती कशा भाव खात आहेत हे सांगण्याची गरज नाही आहे. आपल्याकडची खतांची टंचाई लक्षात घेतली तर ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. खतांची मागणी वाढली आणि मक्याची मागणी वाढली, त्यामुळं मागणी वाढली आणि त्या तुलनेमध्ये पुरवठ्याचं प्रमाण घटलं की दर वाढतो. हा सगळीकडे लागू असलेला नियम इथंही लागू झाला आहे. तिसरं कारण म्हणजे इंधनाचे दर गगनाला भिडलेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं हे आपल्याला आता नवीन नाही आहे. आपल्याकडं साखर उद्योग क्षेत्राकडून इथेनॉल तयार होत आहे. मात्र जगामध्ये मक्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल तयार केलं जातं. हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं, त्यामुळं इथेनॉल निर्मिती क्षेत्राकडून मक्याला मोठी मागणी आहे. फिच सोल्युशन्सच्या मते इथेनॉल खत निर्मिती क्षेत्राकडून सुद्धा मक्याची मागणी येत्या काळामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणि अगदी पुढच्या वर्षीसुद्धा मका उत्पादक मक्याचीच लागवड करणार आहेत, कारण दर चांगले मिळत आहेत. तिकडं अमेरिकेतला मका लागवडीचं क्षेत्र आहे ते 2021-22 93,00,000 acres होतं. पुढच्या वर्षी त्यामध्ये घट होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागानं वर्तवली आहे. म्हणजे मका येत्या काळात आणि अगदी पुढच्या वर्षी अजून भाव खाणार हे नक्की आहे. ही होती मक्याच्या दरवाढीमागची एक साधी सोपी अशी प्रमुख कारणं. तुम्हाला कुठल्या पिकांच्या दरामध्ये वाढीची शक्यता आहे हे जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोवर पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.